सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील बंद पडलेली महानगरपालिकेची भाजी मंडई तात्काळ सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे युवा सेनेचे शहर प्रमुख निलेश गिरमे यांनी केली होती। त्या पार्श्वभूमीवर पालिकेने येथील परिसराची साफसफाई करत व्यावसायिकांसाठी भाजी मंडई खुली केली असून सध्या या जागेत निलेश गिरमे यांच्या संकल्पनेतून शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे। त्याच परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। डायरी येथे सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडे बाजारचे उद्घाटन संकल्प प्रतिष्ठानच्या संचालिका राधिका गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, विजय कणसे, निलेश पोळ, लोकेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते। आठवडे बाजाराचे प्रश्नच नाही, आम्हाला उलट स्वस्त पडते, भाजी बरी पडते आणि जवळच्या जवळ जरा छान वाटतं। चांगली सोय झाली, इथल्या राहणाऱ्या नागरिकांची चांगली सोय झाली आहे भाजी बाजार इथे करून। आठवडे बाजार हा निश्चित चांगला उपक्रम आहे। तेच दादा गिरमे उपप्रमुख तसेच शहर अध्यक्ष युवा सेनेचे, त्यांनी आम्हाला महिला आघाडीला तिथे बोलवलं होतं आठवडे बाजाराच्या ओपनिंगला। तर त्यांनी हा त्यांच्या विभागामध्ये खूपच हा छान उपक्रम राबवला आहे आणि याबद्दल आमच्या निलेश दादांना खूप शुभेच्छा, असाच त्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू दे हीच इच्छा। राधिका गिरमे म्हणाल्या की या परिसरात नागरिकांसाठी भाजी मंडई नसल्यामुळे गैरसोय होत होती। सध्या सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडे बाजारामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नागरिकांनीही आठवडे बाजाराला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। असेल की आपल्या दाहिरी भागामध्ये हायब्रिड सोसायटीच्या कडेला जी एमएनटी स्पेस होती आणि ही एमएनटी स्पेस आपण काही दिवसापूर्वी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी दुरुस्त पडली होती। या ठिकाणी अक्षरशः त्याचं जंगल झालं होतं आणि आपण सांगितल्याप्रमाणे प्रशासनाला पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार केल्यानंतर आपण ती जागा या ठिकाणी पूर्ण स्वच्छ करून घेतली आणि जी गेले 5 वर्षापासून 10 वर्षापासून अशी जी जागा ज्या ठिकाणी भाजी मंडईसाठी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी शेड बांधण्यात आलं होतं, परंतु त्याचा उपयोग कशासाठी नव्हता। आणि आमची एक प्रशासनाकडे अशी मागणी होती की पुणे शहरामध्ये आत्ता सर्व महाविद्यालयाच्या मुलांच्या शाळा संपलेल्या आहेत आणि त्यासाठी अशा त्या जागे त्यासाठी खेळण्याच्या ग्राउंडसाठी ते सदरच्या जागा उपलब्ध व्हायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपण या जागा साफ केल्या आणि या ठिकाणी लोकांना भाजी जवळ घेण्यात यासाठी आठवडी बाजार, जो शेतकऱ्यांचा आठवडी बाजार असतो, त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यासून त्याचं उद्घाटन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। या भागात वेगवेगळ्या भागातील जवळ 30 ते 35 शेतकरी या ठिकाणी वेगवेगळ्या भागात आलेले आहेत आणि हे शेतकरी लोक आहेत। मी त्यांच्याशी विचारपूस केली तर हडपसर, सासवड, आळंदी, देऊ, शिरूर अशा बऱ्याचशा खेडेपाड्यात या ठिकाणी शेतकरी येतात। शेतकऱ्यांचा देखील बचत गट असतो गट आणि त्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी भाजीची विक्री केली जाते आणि तुम्ही पाहिलं असेल की इतर विक्रेत्यांपेक्षा याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात स्वस्त भाजी या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होते आणि अशा एमएनटी स्पेस माझ्या भागात बऱ्याचशा प्रमाणात आहेत। अशा सगळ्या एमएनटी स्पेस आपण या ठिकाणी खुल्या करणार, त्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा उपलब्ध करणार, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियोजन आपण अशा ओपन स्पेसच्या माध्यमातून करणार आहोत। आज या पहिला प्रयोग आहे, तो यशस्वी केला आहे। या भागातील नागरिकांची देखील पहिला असेल, आज पहिलाच दिवस होता आणि नागरिकांची या ठिकाणी प्रचंड नागरिकांना या ठिकाणी आनंद झाला की जवळच भाजी मार्केट उपलब्ध झाले आणि नागरिक याचा कुठेतरी फायदा घेत आहेत। बऱ्याच दिवसापासून असे ओस पडलेली जागा आज कुठेतरी वापरत आली। ॲक्च्युली या अर्थाने हे नागरिकांसाठी ज्या जागा आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेला आहे।